नमस्कार, मी नीरज जाधव, सारमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत। आज 13 जून सकाळचे 7 झाले। आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ नेमण्यासाठी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला 2 आठवड्याची मुदत दिल्यानंतर विश्वस्त मंडळ नियुक्तीला वेग आला असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाल्या आहेत। शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे। या संदर्भात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी याविषयी अधिक भाष्य करण्याचे तूर्त टाळले आहे। सिद्धिविनायक मंदिर शिवसेनेकडे असल्याने पंढरपूर आणि शिर्डी मंदिराच्या अध्यक्षपदावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू आहे। अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सर्वाधिक 6 आमदार असल्याने राष्ट्रवादीने शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदावर दावा केला आहे, तर काँग्रेस देखील अध्यक्षपदाची मागणी केली आहे। मूक आंदोलन हीच आमची भूमिका आहे। मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढणार असे कधीही म्हटलो नव्हतो, त्यामुळे भूमिका बदलण्याचा प्रश्नच नाही, असे स्पष्टीकरण खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिले। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यासंबंधी बोलण्यास मात्र त्यांनी नकार दिला। कोपर्डी येथील पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। खासदार संभाजीराजे सध्या मराठा आरक्षणासंबंधी राज्याच्या दौऱ्यावर आहेत। शनिवारी ते कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे आले होते। कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येऊन अनलॉक झाली असली तरी कोरोनाची टांगती तलवार अजूनही कायम आहे। असाच अनुभव नुकताच एका लग्न समारंभादरम्यान बाधित झालेल्या नवरी नवरदेवासह वराडी मंडळींना आला, त्यामुळे नागरिकांनी अजूनही सतर्कता बाळगण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे। मराठा समाजाला ज्या सवलती दिल्या गेल्या पाहिजे त्या हे सरकार द्यायला तयार नाही, तसेच आरक्षणाचा विषय सुद्धा गांभीर्याने घ्यायला तयार नाही, म्हणून आम्ही आता आंदोलनाचे हत्यार उपसले असून प्रत्येक जिल्ह्यात आता मोर्चे काढणार आहे। हे सर्व आंदोलने बोलके असेल, मूक आंदोलन करण्यात येणार नाही। येत्या काळामध्ये जर सरकारने ठोस भूमिका जाहीर केली नाही तर पावसाळी अधिवेशन सुद्धा आम्ही चालू देणार नाही, असा इशारा शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिला। नगर येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। गुप्त खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार राऊरी कारखाना येथे एक टेम्पो पकडून त्याची झाड झडती घेतली असता त्यामध्ये सुमारे 650 किलो चंदन मिळून आले। त्याची बाजार किंमत 9,500 रुपये प्रति किलो प्रमाणे अंदाजे 61 लाख रुपये किमतीचे चंदन आणि 10 लाखाचे वाहन असा एकूण 71 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। या प्रकरणी 2 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे। या होत्या ठळक घडामोडी। सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सावरमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला। नमस्कार।